249 बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करा, ट्रेड युनियनचे आयुक्तांना निवेदन. सोलापूर महानगरपालिका महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीने सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांना आमदार प्रणितीदाई शिंदे यांच्या सूचनेनुसार सोलापूर महानगरपालिका विविध संवर्गातील 249 बदली रोजंदारी कर्मचारी व 16 वाहन चालक यांना सेवेत कायम करण्यासाठी नगरसेवक चेतनभाऊ नरोटे, बाबा मिस्त्री प्रवीणदादा निकाळजे, विनोददादा भोसले ट्रेड युनियनचे अध्यक्ष कामगार नेते बापूसाहेब सदाफुले, सचिव विठ्ठल सोनकांबळे, कार्याध्यक्ष योहान काने पागोलू, खजिनदार अरुण म्हेत्रे, रामचंदन शिवे, सतीश कांबळे या शिष्टमंडळाने आयुक्त दालनामध्ये भेट घेऊन चर्चा करून निवेदन देण्यात आलंय. बापू सदाफुले सर्व सहकारी आज आम्ही आयुक्तांना भेटलो, जो मागं एक वर्षाखाली जीबीमध्ये महापालिकेमध्ये जो ठराव झाला आपले सर्व कामगार कायम होण्याकरता तो ठराव आयुक्त साहेबांनी प्रशासनाकडून महाराष्ट्राकडे पाठवला. अद्याप महाराष्ट्राने त्याच्यामध्ये कुठेही लक्ष घातले नाही, त्यामुळे आज आम्ही सर्वजण युनियनच्या वतीनं आयुक्त साहेबांना भेटलो आणि आयुक्त साहेबांनी म्हणजे ही बाब गंभीर आहे याच्यामध्ये ते देखील लक्ष घालतील. त्यांनी आम्हाला सांगितलं की आपले आमदार जे आहेत प्रणितर शिंदे यांच्यामार्फत तुम्ही थोडं चित्र जोर लावा भाऊ, आम्ही देखील तुमच्याबरोबर आहे, त्यामुळे आत्ता आम्हाला कळलं की आपले फैल कुठं आहे काय आणि आपण काय केलं पाहिजे त्या अनुषंगाने आपण याचं सगळे कामाला लागू. आज आयुक्तला भेटलो आपण, उद्या आमदार तई साहेबांना भेटू आणि सगळी परिस्थिती सांगू आणि आपल्या हक्काचं आहे म्हणजे जवळजवळ एक एक माणूस 20-20 वर्ष निश्चित त्याला आपण पाठपुरावा करू नये. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीने आज बापू सदाफुले यांनी आमच्या अध्यक्ष चेतन मोहते नगरसेवकांनी सर्व मंत्रिमंडला सर्व युनियनचे लोक आज या ठिकाणी ऐकून निवेदन दिले 249 रोजंदारी कामगारांना कायम करण्यासाठी. अनेक वेळा महानगरपालिकेमध्ये मी ठराव केलेले ते ठराव शासनाने केलेले आहे, आता त्या ठरावाची तुम्ही पाठपुरावा करा म्हणून ऐकून सांगितले. मी सुद्धा सोलापूर महानगरपालिका महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टीमच्या वतीने सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शिखर दिली उगले मॅडम यांना आमचे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मार्गदर्शक माननीय शहराध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, नगरसेवक बाबा मिस्त्री, तसेच आमचे विनोददादा भोसले, प्रवीणदादा निकाळजे, आत्ता 249 कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव पाठवून एक वर्ष झालेलं आहे त्यावर कुठलीही कारवाई होताना दिसत नाही. आत्ताच आयुक्त साहेबांना आमच्या सर्व मार्गदर्शनी विचारलं तर आयुक्त मॅडमने आत्ता सांगितलं की 249 कर्मचाऱ्यांना कायम करण्यासाठी सामान्य परिषद विभागाच्या 2 अधिकाऱ्यांना आपण पाठवलं होतं, त्या अधिकाऱ्यांना परत एकदा आपण तिकडे पाठवू आणि कामाला गती देऊ. या ठिकाणी आज आयुक्त साहेबांनी एक सकारात्मक भूमिका या 249 कर्मचाऱ्याबद्दल घेतलेली आहे. प्रश्न मार्गी लावू असं आमदार लोकप्रिय प्रणिताई शिंदे यांनी आमचे मार्गदर्शक माननीय चेतनभाऊ नरोडे यांना सांगितलेल्या सूचनेप्रमाणे भाऊ आज आले आणि आयुक्तांना भेटले आणि हा 249 कर्मचाऱ्यांचा प्रश्न लवकरच मार्गी लोकप्रिय आमदार प्रणिताई शिंदे यांच्या माध्यमातून लागणार आहे. तरी या ठिकाणी मी आमचे सर्व मार्गदर्शक यांच्या